नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आपण पाहतोय नऊ दोन हजार वीस आणि हे जे प्रश्न आहेत म्हणल्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोगी पडतात त्यातला आज महत्वाचा धडा घेतो आपण त्याचं नाव आहे दशांश पूर्णांक त्यावरील मूलभूत क्रिया म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागार त्यातला स्वाध्या आपण बघतोय सहा पॉईंट एक सहा पॉईंट एक मधलं पहिलं गणित काय आहे बघा एकशे चौवेचाळीस पॉईंट एक चार चार बघा एकशे चौवेचाळीस पॉईंट एक चार चारला बाराने भागितल्यानंतर उत्तर का येईल म्हणते येते बघा बारा एक बारा त्यानंतर आता एक लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनी की पॉईंट नाही असं समजून तुम्हाला भागकार करायचा आहे आणि भागकार झाल्यानंतर मग आपण दशांश देऊयात बारा एक बारा कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की पॉईंट आहे मग आता भाग करत पॉईंट इत करायचा इतका करायचा जा, कुठं जायचं दशांचिन्ह त्याच्यापेक्षा अगोदर काय करायचं आहे दशांश नाही असं समजून आपल्याला भागकार करून घ्यायचा आहे हे बारा एक बारा चौदा जो बारा गेले दोन उरले चोवीस झाले हे बार दुनी चोवीस शून्य उरले वरचा एक खाली आला एकला भाग बसत नाही आता बरेच विद्यार्थी मित्र काय करतात गडबडीमध्ये परत बारा एक बारा बार आणि बारा दोन्ही चोवीस असं करतात त्याच्याऐवजी बघा लक्षात घ्या एकच अंक आलेला आहे खाली बाराने एकला काय भाग बसत नाही भाग बसला शून्याचा त्यानंतर झाले चौदा हे बारा एक बारा दोन उरलेले आहेत बारा दोन्ही चोवीस दशांश शून्याच्या पुढे किती अंक होते तीनच अंक होते खाली दशमशून्य का नाहीये मग तीन अंक सोडून दशांश शून्य द्या एक दोन तीन आणि हा दशांश शून्य म्हणजे उत्तर आलेलं आहे बारा दशांश शून्य एक दोन आता खालचं जे गणित आहे ते थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे शून्य पॉईंट चार छदस्थानी शून्य पॉईंट शून्य चार अधिक शून्य पॉईंट शून्य चार छत्याने शून्य पॉईंट चार म्हणजे सोडवा म्हणून सांगितलेलं आहे ते एक लक्षात ठेवा छेद सारखा नाहीये छेदसारखा नसला आपण त्यांची बेरीज करू शकत नाही म्हणजे आपल्याला छेदसारखा करावं लागेल आणि एक छेदसारखा करावा लागेल म्हणजे याचा अर्थ आपल्याला त्या गणितामध्ये काय काढायचं असतो त्याचा लसावी काढायचा असून पॉईंटचा लसावी आपण काढू शकत नाही त्या दृष्टीने तुम्हाला काय करायचं आहे किंवा काढला जरी आपण तरी त्यापेक्षा एक सोपी ट्रिक आहे ती ट्रिक अशा पद्धतीची आहे की आता पॉईंटच्या खाली किती अंक आहेत पॉईंटच्या पुढे इथं खाली दोन अंक आहेत तर आपण काय करूयात हे वरचे चार घेतो मी फक्त इथले चार पॉईंटच्या पुढे दोन अंक आहेत तर आपण वरी दोनशे ने वाढू शकतो हे खाली चारला चार खाली काय बघा पॉ वरी पॉईंटच्या पुढे एकच अंक आहे तर खाली काय करायचं आपल्याला एक शून्य वाढायचं ह्यांची झाली किंमत ह्या दोघांची प्लस इथं इथंच आहे हे चारला चार हे चारला चार इथं खाली पॉईंटच्या पुढे एकच अंक आहे म्हणून एक शून्य वर वाढवायचं लक्षात घ्या पॉईंटच्या खाली म्हणजे आपला जो छेद दिलेला आहे छेदाच्या पुढे एकच अंक आहे पॉईंटच्या पुढं म्हणून वर एक शून्य वाढवायचं आहे खाली दिला आहे तर वर वाढवायचा आहे आणि वर दोन अंक सोडून दिलेला आहे तर खाली आपल्याला दोनशे निवडवायचे आहेत आता आपण याचा छेद मात्र सारखा करू शकतो चाळीस आणि चारशे शेत तोंडी कोणी सांगतोय की दोघांच्या पाड्याचा मान्यणार अंक कोणता असतो असतो चारशे चाळीसला किती निघूनल्यास चारशे तर दहा निघूनल्यास यालाही दहा निगुना दहा निगुणल्या किती येतं बघा ये चार हजार येतं अधिक याला एक निघून की चारशे तर याला एक निगु चाळीस हे बरोबरला बरोबर चार हजार आणि चाळीसशे बेरीज केली चार हजार चाळीस आधी छेदस्थानी काय उरलेलं आहे बघा चाळीस उरलेलं आहे शून्य शून्य कटलेलं आहे त्यानंतर चारने भाग बसतो बघा चार एक चार शून्याला शून्य चार एक चार आणि हे चार धाय चाळीस हे एकशे एकला एकशे एक, एक किती शून्यात खाली एक शून्य एक अंक सोडा आणि पॉईंट द्या म्हणजे उत्तर काय आलेलं तुमचं दहा पॉईंट एक या पद्धतीने सोडवल्यामुळे आपल्याला खूप लवकर सुटलेलं आहे तिसरं जे गणित आहे ते आहे सहा पॉईंट सहा 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 पॉईंट सहा सहा आणि सहा पॉईंट शून्य सहाची बिरज विचारली खूप सोपी आहे मांडून घ्या हा पॉईंट अंक पॉईंट मधले असतात त्यावेळेस सुटसुटीत पद्धतीने मांडून घ्यायचे हा पॉईंटला पॉईंट पाठी एक अंक आहे हा एकच अंक पुढे दोन अंक आहेत हे दोन अंक अंक नाहीये म्हणून काय करायचं आपण शून्य घेऊ शकतो हा पॉईंटला पॉईंट मागे एकच अंक आहे म्हणून हा एक अंक पुढे हे दोन अंक आहेत अशा पद्धतीने मांडून घ्यायचे आणि शून्याला शून्य कुठलाही अंक सोडून शेवटून चालू करायचं नाही जसं की आपण आपल्या बेरीजमध्ये एकक स्थानी आधी अंक मांडतो म्हणजे सहा साहित्य मांडून असं होणार नाही सहा शून्य शून्य हे सलेलं आहे साहित्रिक अठराशेला आठ चाला एक साहित्य बारा आणि एक तेराशेला तीन चाला एक सायंत्रिक अठरा अठरा आणि एकोणवीस म्हणजे काय बेरीज एकोणीस पॉईंट तीन आठ सहा आता ही पण बेरीज तशीच आहे बघा वरच्यापासून मांडूयात पाच पॉईंट पाच हे पाच पॉईंट पाच पुन्हा काय बघा पॉईंट पॉईंटच्या पाठीमागे एकच अंक आहे हा एक अंक पुढे दोन अंक आहेत हे दोन अंक इथं तसंच आहे पुन्हा पॉईंटला पॉईंट पॉईंटच्या मागे एक अंक आहे पुढे तीन अंक आहेत हे तीन अंक पॉईंटला पॉईंट पॉईंटच्या मागे दोन अंक आहेत हे दोन अंक पुढे चार अंक आहेत हे चार अंक करा बेरीज हे पाचला पाच पाचन पाच दहाशेला शून्य हात आला एक पाचन पाच दहा आणि एक अकराशेला एक हातचा आला एक पाच पाचन पाच दहा आणि अकराशेला एक हातचा आला एक हे पॉईंटला पॉईंट एक आला हे पाच 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 वीस आणि हा आलेला एक एकवीसला एक हातशे आले दोन पाच आणि दोन सात म्हणजे उत्तर काय आलेलं आहे एकाहत्तर पॉईंट एक एक शून्य पाच पुढचं आहे एकशे त्रेसष्ट पॉईंट चार चार भागिले दोन पॉईंट चार खूप सोपं आहे हे एकशे त्रेसष्ट एकशे त्रेसष्ट पॉईंट हे चार चार भागिले आपण कितीने भागतोय दोन पॉईंट चारने भागतोय भागून या पॉईंट नाही समजून भागायचं चोवीस एक चोवीस चोवीस सख चौरेचाळीसचे चोवीस सत्तरचे पुढे जात आहे हे चोवीस सख चौरेचाळीस यातून तुम्हाला एकशे चौवेचाळीस वजा करायचे आहेत एकशे चौवेचाळीस वजा करा उरतात एकोणीस वरचे चार खाली घेतले एकशे चौऱ्याण्णव झाले चोवीस आठ ब्याण्णवाचे एकशे चौऱ्याण्णव मध्ये एकशे ब्याण्णव गेले दोन उरले झाले चोवीस चोवीस एक चोवीस आता ची वेळ आहे दशांश पुढे वर किती अंक होते दोन होते खाली किती अंक होता एक होता तर एक लक्षात ठेवा दशांशामध्ये जर भागागार दिलेला असेल तर त्या भागाकारामध्ये दशांश दशांशी वजा बाकी होत असते वर असतील दशांशीनं जास्त तर दोन मधून एक गेला एक उरला म्हणजे एक अंक सोडून तुम्हाला दशांशाने द्यायचा आहे म्हणजे उतारलेलं आहे अडुसष्ट पॉईंट एक पुढचं बघा सात पॉईंट दोन अधिक चार पॉईंट आठ आणि पाच पॉईंट सहा वजा तीन पॉईंट दोन हे सोडवायचं आहे आपल्याला बेरीज करून घ्या बघा पॉइंटच्या पुढे इथे एक अंक आहे इथे एक अंक आहे इथे एक अंक आहे इथे एक अंक आहे आपण यांची आडवी बेरी सुद्धा आणि वजाबाकी करू शकतो हे आठ आणि दोन दहा शिला शून्य हात आला एक सात अंशाला अकरा आणि हातचा आलेला एक बारा हा दशांशाला दशांश सहा तुम दोन गेले चार राहिले दशांशाला दशांश पाच मधून तीन गेले दोन राहिले पॉईंटच्या पुढे इथे एक अंक आहे पॉईंटच्या पुढे इथे एक अंक आहे पॉईंट पॉईंट कटलं म्हणजे वर राहिलेला आहे एकशे वीस आणि खाली राहिलेला दशंचा आहे चोवीस भागून घ्या चोवीस एक चोवीस चोवीस पंचे विसाचे म्हणजे उत्तर किती आलेलं आहे पाच आलेलं आहे किंवा आपण याला पाच पॉईंट शून्य किंवा शून्य शून्य किती शून्य पुढे मांडू शकतो पुढचं आहे या दोघांची बेरीज करायची आहे करून घ्या बेरीज बेरीज आलेली आहे शून्य पॉईंट आठ हे भागिले आहेत अजून शून्य पॉईंट दोन छदस्थानी हे शेंची बेरीज आलेली आहे शून्य पॉईंट पाच हे भागिले शून्य पॉईंट पाच अगोदर वरची बेरीज करून घ्या खालचा भागाकार करून घ्या चालतो कसंही आता वरी आपल्याला भागकार दिलेला खालीही भागकार दिलेला आहे तर तुम्ही एक करू शकता की यामध्ये काय करू शकता बघा इथला जो पॉईंट आहे तो पॉईंट पॉईंट भागकारातला भाग इथला वरचा कटला खालचाही कटून गेलेला आहे म्हणजे वरी उरले दोन भागिले आठ हे बेचोक आठ आणि खाली भागिले पाच एक पाच म्हणजे चार छेद एक आणि चार छेद एक म्हणजे किती येणार आहे चार येणार आहे पुढचं चार हजार एकशे सदोतीस भागिले एक पॉइंट सात पाच बरोबर दोन हजार तीनशे चौसष्ट आलेलं आहे तर आपल्याला काय दिलेलं आहे बघा एक्केचाळीस पॉईंट तीन सात भागिले सतरा पॉईंट पाच म्हणजे आपलं उत्तर तर फिक्स येणार आहे कारण संख्या काही बदललेल्या नाहीये ह्या चार संख्या आणि हे तीन बरोबर हे उत्तर आलेलं आहे इथे ह्याच हेच अंक आहेत हेच अंक आहेत उत्तर हेच येणार आहे फक्त एवढंच की उत्तरामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे दशांशचा फरक येणार आहे आता दशांशचा फरक येताना एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला पॉईंटच्या पाठीमागचा हा पूर्ण अंक असतो किती आहे बघा सतरा आहे पॉईंटच्या पाठीमागचा हा पूर्ण अंक असतो किती आहे बघा एक्केचाळीस हे सतरा एक सतरा सतरा जोणी चौतीस सतरा त्रिक एकावन्न एक एकावन्न एक म्हणजे पुढे जाईल म्हणजे सतरा दोन्ही चौतीस म्हणजे आपलं उत्तर किती आलं पाहिजे पूर्ण दोन आलं पाहिजे दोनच्या पुढे जे काय पॉईंटमध्ये येईल ते येऊ शकतं म्हणजे याचा अर्थ मला काय करायचा आहे फक्त दोन झाले की चिन्ह द्यायचं आहे हे झालं आपलं उत्तर